हेलो स्टूडेंट, मागच्या लेक्चरला आपण युनिट 3 मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट ऑफ मेटल ह्याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन कॅपिटल ई यंग्स मॉड्युलस, कॅपिटल जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड कॅपिटल के बल्क मॉड्युलस ह्याचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. आज आपण थोडेसे दुसरे म्हणजे तसेच प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर पहिला त्यातला प्रॉब्लेम आहे, अ मेटल बार 50 mm इंटू 50 mm क्रॉस सेक्शन इज सब्जेक्टेड टू एन एक्सियल कॉम्प्रेसिव लोड ऑफ 500 kN. द कॉन्ट्रॅक्शन ऑफ 200 mm गेज लेंथ इज फाउंड टू बी 0.5 mm अँड इन्क्रीज इन थिकनेस इज 0.04 mm. फाइंड द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस अँड पॉइजन्स रेशो. एक मेटल बार दिलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 50 mm बाय 50 mm. 50 mm विड्थ आहे आणि 50 mm थिकनेस आहे. तर स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा हा बार आहे. मग ह्याचा एरिया जो येतो तो आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे, इट इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव लोड. म्हणजे बघा, हा असा बार आहे, हा 50 बाय 50 बार आहे, मेटल बार, आणि कॉम्प्रेसिव लोड ॲक्ट झाला आहे. इथं कॉम्प्रेसिव लोड ॲक्ट झालेला आहे टुवर्ड्स बॉडी. म्हणजे आता कॉम्प्रेसिव लोड ॲक्ट झाल्याच्यानंतर ही जी लेंथ आहे, ही जी गेज लेंथ आहे, ही गेज लेंथ काय होणार आहे, कमी होणार, कारण हा कॉम्प्रेसिव फोर्स काय करणार आहे, लेंथला कमी करणार आहे. त्यावेळेस त्याची विड्थ आणि थिकनेस काय होणार आहे, वाढणार आहे. तर अशा पद्धतीने हा कॉम्प्रेसिव ॲक्सियल कॉम्प्रेसिव लोड ॲक्ट होतो. तर त्याचा एरिया 50 बाय 50 आहे, म्हणजे ही विड्थ 50 आहे आणि ही थिकनेस 50 आहे. आणि लेंथ जी दिलेली आहे, तर लेंथ गेज लेंथ जी दिलेली आहे ती 200 mm आहे. लेंथ गेज लेंथ ही म्हणजे ओरिजिनल लेंथ किंवा गेज लेंथ 200 mm आहे. तर आपल्याला जे दिलं आहे ते बघूया. एरिया दिलेला आहे 50 बाय 50. इट इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल कॉम्प्रेसिव लोड. म्हणजे पी दिलेला आहे लोड 500 kN. 500 kN म्हणजेच काय, 500 × 10³ N. ओके, आता ओरिजिनल लेंथ दिलेली आहे 200 mm, म्हणजे गेज लेंथ ओरिजिनल लेंथ दिलेली आहे 200 mm. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ 200 mm गेज लेंथ इज 0.5 mm. म्हणजेच काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजेच काय, लांबी चेंज झाली, चेंज इन लेंथ झालेली आहे. 0.5 mm लांबी कमी झालेली आहे, म्हणजे चेंज इन लेंथ किती आली, 0.5 mm. त्यावेळेस थिकनेस काय झालेली, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे चेंज इन थिकनेस दिलेलं आहे, इन्क्रीज इन थिकनेस, म्हणजे चेंज इन थिकनेस किती आहे, 0.04 mm. ओरिजिनल थिकनेस किती होती, ओरिजिनल थिकनेस आहे 50 आणि चेंज इन थिकनेस 0.04 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस, म्हणजे कॅपिटल ई बरोबर किती आणि पॉइजन्स रेशो म्यू बरोबर किती. अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. म्हणजेच कॅपिटल ई आणि म्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, मग आपल्याला जे दिलं आहे ते आपण लिहिलेलं आहे, फाइंड आउट करायचं ते दिलेलं आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे, पी एरिया हे ते दिलेलं आहे. आता जेव्हा कॉम्प्रेसिव लोड ॲक्ट होईल तेव्हा ह्याच्यामध्ये स्ट्रेस तयार होणार आहे. स्ट्रेस बरोबर पी अपॉन ए, कॉम्प्रेसिव स्ट्रेस तयार होणार आहे. पी किती आहे, पी दिलेलं आहे आपल्याला 500 kN, म्हणजे 500 × 10³ अपॉन एरिया 2500 mm², म्हणजे स्ट्रेसची व्हॅल्यू जी आलेली आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेस ती किती आली बघा, कॅल्क्युलेट करा, तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू येईल 200 N/mm² ही स्ट्रेस आलेली आहे. ठीक आहे, स्ट्रेसची व्हॅल्यू आलेली आहे. आता लिनियर स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन ई बरोबर काय असतं, तर डेल्टा एल अपॉन एल. आता डेल्टा एल म्हणजेच गेज, डेल्टा एल म्हणजेच काय, गेज लेंथ आफ्टर कॉन्ट्रॅक्शन किती चेंज झालेली लेंथ 0.5 mm. 0.5 हे एवढी चेंज इन लेंथ आहे आणि ओरिजिनल लेंथ किती आहे, 200 mm. मग ह्याचं ॲन्सर किती येईल, तर 0.5 upon 200, तर 2.5 × 10⁻³. ह्याला युनिट नसतं. हे झालं लिनियर स्ट्रेन. आणि लॅटरल स्ट्रेन जर आपल्याला काढायचं झालं, तर चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. चेंज इन थिकनेस किती आहे, इन्क्रीज झाली थिकनेसमध्ये 0.04. ओरिजिनल थिकनेस किती होती, ओरिजिनल थिकनेस आहे 50. म्हणजे ह्याचं ॲन्सर किती, तर 8 ×
10 रेस टू मैनस 4 एवढा आंसर येईल. ठीक आहे, आता बघा आपल्याला एक रिलेशनशिप माहिती आहे, सिग्मा बरोबर कॅपिटल ई इंटू ई. आता हे जे असतं ते लिनियर स्ट्रेन असतं. मग सिग्मा आपल्याला माहिती आहे 200, कॅपिटल ई काढायचं आहे यंग्स मॉड्युलस, आणि लिनियर स्ट्रेन आपण काढलेला आहे 2.5 इंटू 10^-3. सो कॅपिटल ई बरोबर काय येईल इकडं 200, आता हे खाली गेलं इकडं इंटू हे खाली गेलं म्हणजे कॅपिटल ई बरोबर काय येईल, मग कॅपिटल ई बरोबर 200/2.5×10^-3 म्हणजेच एवढा न्यूटन पर एम एल स्क्वेअर एवढा आन्सर आपल्याला कॅपिटल ईचं आलेलं आहे. 80×10^3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आलेला आहे ईचं आन्सर. आता आपल्याला म्यू काढायचं आहे, म्यू बरोबर काय असेल, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन दोन्ही काढलेले आहेत आपण. लॅटरल स्ट्रेन आहे 8×10^-4 आणि लिनियर स्ट्रेन आहे 2.5×10^-3. त्यामुळे म्यू किती येईल 0.32 ह्याला युनिट नसतं. अशा पद्धतीनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये कॅपिटल ई आणि म्यू काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये स्ट्रेसची व्हॅल्यू आपण काढली, स्ट्रेसची व्हॅल्यू आल्यावर ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, चेंज इन लेंथ दिलेली, ओरिजिनल लेंथ दिलेली म्हणजे गेज लेंथ दिलेली आहे आणि चेंज इन लेंथ पण दिलेली आहे. चेंज इन थिकनेस आहे आणि ओरिजिनल थिकनेस पण आहे. म्हणजे आपण लिनियर स्ट्रेन काढू शकतो, लॅटरल स्ट्रेन पण काढू शकतो. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन थिकनेस किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस किंवा चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ. पण चेंज इन थिकनेस दिलेला आहे म्हणून हाच फॉर्म्युला घेऊया, लॅटरल स्ट्रेन बरोबर चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. त्याच्यावरनं लॅटरल स्ट्रेन काढला, लिनियर स्ट्रेन काढला. आता आपल्याला ई जर काढायचं असेल तर आपल्याला स्ट्रेस बरोबर सिग्मा बरोबर कॅपिटल ई इंटू स्मॉल ई, यंग्स मॉड्युलस इंटू लिनियर स्ट्रेन हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. तर स्ट्रेसची व्हॅल्यू पुटअप केली, ई आपल्याला काढायचं आहे, लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली, त्यामुळे ईची व्हॅल्यू म्हणजे यंग्स मॉड्युलस आपल्याला इथं आलेला आहे. आता म्यू म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, इट इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन, ह्याच्यावरनं आपण म्यूची व्हॅल्यू काढलेली आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ हॉलो मेटल सिलेंडर हॅज एक्सटर्नल डायमीटर 100 mm अँड थिकनेस ऑफ मेटल 10 mm, लेंथ ऑफ सिलेंडर इज 800 mm, इट कॅरीज अन ॲक्सियल टेन्साइल लोड ऑफ 250 kN. इफ कॅपिटल ई दॅट इज यंग्स मॉड्युलस इज 2×10^5 MPa, पॉइझन्स रेशो इज 0.25, फाइंड चेंज इन लेंथ अँड चेंज इन डायमीटर. बघा एक असा हॉलो सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे, ह्याचा एक्सटर्नल डायमीटर दिलेला आहे त्यांनी 100 mm. हा जो आहे तो एक्सटर्नल डायमीटर आहे, ते हा डायमीटर एक्सटर्नल आहे आणि थिकनेस आहे, ही थिकनेस आहे, इकडं थिकनेस आहे आणि इकडं थिकनेस आहे. मग हा इंटरनल डायमीटर किती असेल, तर इंटरनल डायमीटर आपण MI-च्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे, इंटरनल डायमीटर इज एक्सटर्नल डायमीटर मायनस 2×थिकनेस. 2×थिकनेस काय, इकडचे थिकनेस आणि इकडचे थिकनेस, म्हणजे ह्या दोन साईडला थिकनेस, इकडं पण थिकनेस आणि इकडं पण थिकनेस आहे, ही थिकनेस आणि ही थिकनेस, मायनस 2×थिकनेस. डायमीटर आहे 100 - 2×थिकनेस दिलेले आहे त्यांनी 10 mm, म्हणजेच इंटरनल डायमीटर आपल्याला आला, इंटरनल डायमीटर आला 80 mm. ठीक आहे, 80 mm इंटरनल डायमीटर आपल्याला आलेला आहे. हा जो अशा पद्धतीचा हा एक सिलेंडर आहे, ह्याला आपण लोड अप्लाय केलेला आहे, ॲक्सियल टेन्साइल लोड अप्लाय केलेला आहे आपण, पी 250 kN. ह्याची लेंथ त्यांनी दिलेली आहे 800 mm, 800 mm ही लेंथ आहे त्याची. मग आपल्याला काय काढायचं आहे, पॉइझन्स रेशो पण दिलेला आहे, आपल्याला चेंज इन लेंथ आणि चेंज इन डायमीटर काढायचा आहे.
आपण जे दिलं आहे ते देऊया लिहूया. एक्सटर्नल डायमीटर दिला आहे 100 mm, थिकनेस दिलेली आहे 10 mm, लेंथ दिलेली आहे 800 mm, ॲक्सिअल टेन्साईल लोड दिलेला आहे पी 250 kN, म्हणजेच 250 × 10³ N. ईची व्हॅल्यू दिलेली आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 2 × 10⁵ MPa. सो 1 MPa इज 1 N/mm², सो 2 × 10⁵ MPa म्हणजेच N/mm². ओके, आणि पॉइजन्स रेशो दिलेला आहे म्यू बरोबर 0.25. गिव्हन दिलेलं आहे आणि आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, चेंज इन लेंथ आणि चेंज इन डायमीटर, एक्सटर्नल डायमीटर. ओके, मग आपल्याला आधी आपण क्रॉस सेक्शन एरिया काढूया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ हॉलो सिलेंडर आपण EMI प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे, π/4 इन ब्रॅकेट एक्सटर्नल डायमीटरचा स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटरचा स्क्वेअर, म्हणजेच π/4 इन ब्रॅकेट 100² - 80² मग हे जे येतं आहे ते mm² येतं आहे 2827.43. ठीक आहे, आता आपल्याला माहिती चेंज इन लेंथ इन केस ऑफ ॲक्सिअल लोडिंग कंडिशन इज PL/AE. डिफॉर्मेशनमध्ये आपण पाहिलेलं चेंज इन लेंथचा फॉर्म्युला, तर पी किती दिलेला आहे 250 × 10³ N. एल किती आहे 800. आपण एरिया आलेला आहे 2827.43 × ई दिलेला आहे 2 × 10⁵. ह्याच्यावरनं डेल्टा एल आलेला आपल्याला येईल डेल्टा एल बरोबर 0.35 mm. आता बघा सिग्मा काढू आपण, स्ट्रेस P/A. पी किती आहे 250 × 10³ अपॉन 2827.43 एवढं N/mm², 88.419 N/mm². आता आपल्याला माहिती काय माहिती, सिग्मा बरोबर E × E, म्हणजे लिनियर स्ट्रेन बरोबर काय येईल σ/E. सिग्मा काढलेला आपण 88.419 आणि ई दिलेला आहे 2 × 10⁵. ह्याच्यावरनं लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू आपल्याला येईल 4.42 × 10⁻⁴. ही लिनियर स्ट्रेन आपल्याला आलेला आहे. आता म्यूचा फॉर्म्युला तुम्हाला विचारते पॉइजन्स रेशो बरोबर काय, पॉइजन्स रेशो बरोबर इट इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन मायनस, ओके मायनस, कारण ते दोन्ही ऑपोजिट आहे, लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन आर ऑपोजिट इन डायरेक्शन. त्यामुळे म्यू दिलेला आहे आपल्याला 0.25 मायनस लॅटरल स्ट्रेन काय करतो आहे आपण, चेंज इन डायमीटर काढण्यासाठी. लिनियर स्ट्रेन आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 4.42 × 10⁻⁴, म्हणजे लॅटरल स्ट्रेन आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर लॅटरल स्ट्रेन आपल्याला येईल 0.25 × 4.42 × 10⁻⁴. हे जर आपण तिरकस गुणाकार केला तर लॅटरल स्ट्रेन येईल मायनस, इथं मायनस राहील, मायनस किती येतो आहे मायनस 1.105 × 10⁻⁴ लॅटरल स्ट्रेन. ओके, एवढं आन्सर आहे तुम्हाला लॅटरल स्ट्रेनचं येतं आहे. आता लॅटरल स्ट्रेन
म्हणजेच काय, इन केस ऑफ सर्क्युलर डायमीटर चेंज इन डायमीटर, आता इथं एक्सटर्नल डायमीटर घेऊया आपण, ओरिजिनल डायमीटर ठीक आहे. लॅटरल स्ट्रेंथची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, -1.105 × 10⁻⁴. आपल्याला चेंज इन डायमीटर काढायचा आहे आणि ओरिजिनल डायमीटर म्हणजे जे एक्सटर्नल डायमीटर तो 100 दिलेला आहे. याच्यावरनं आपल्याला हे जर तिरकस गुणाकार केला तर चेंज इन डायमीटर मायनस साईनमध्ये येते 0.0110 mm. आणि हे जे निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन ते काय इंडिकेट करतं, इंडिकेट आता एक्सियल टेन्साईल लोड आहे त्यामुळे इट इंडिकेट डिक्रीज इन डायमीटर, डिक्रीज इन डायमीटर ओके. अशा पद्धतीनं आपण चेंज इन डायमीटर काढलेला आहे. बघा, हा हॉलो सिलेंडर आहे, त्याचा एरिया आपण कॅल्क्युलेट केला, नंतर आपण स्ट्रेस पण कॅल्क्युलेट करू शकतो. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला PL आपण इथं वापरलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरनं स्ट्रेस आणि स्ट्रेंथच्या रिलेशनशिपवरनं स्ट्रेस बरोबर कॅपिटल ई इंटू स्मॉल ई, मग त्याच्यावरनं स्मॉल ई म्हणजे लिनियर स्ट्रेन आपण काढून घेतला, म्यू दिलेला आहे त्यामुळे लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन म्यू बरोबर, त्याच्यावरनं लॅटरल स्ट्रेन काढला. आणि लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय सांगतो, चेंज इन डायमीटर आपण ओरिजिनल डायमीटर, आणि त्याच्यावरनं आपण चेंज इन डायमीटर आपण आपलं जे काय काढायचं आहे ते काढलेलं आहे, चेंज इन डायमीटर कॅल्क्युलेट केलेला आहे. तो निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं की डिक्रीज इन डायमीटर. अनदर टिपिकल प्रॉब्लेम, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ मटेरियल इज 0.8 × 10⁵ N·m² व्हेन 6 × 6 by 6 mm² रॉड वॉज सब्जेक्टेड टू ॲक्सियल पुल ऑफ 3600 N. इट वॉज फाउंड दॅट द लॅटरल डायमेन्शन चेंज टू 5.9991 × 5.9991 mm². फाईंड पॉइझन्स रेशो अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सो दे हॅव गिवन जी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 0.8 × 10⁵ N·m². अँड वी हॅव टू फाईंड कॅपिटल ई, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ॲज वेल ॲज पॉइझन्स रेशो. सो द रिलेशनशिप बिटवीन ई अँड जी इज ई बरोबर ई इज इक्वल टू 2g × 1 μ. इफ वी यूज दिस इक्वेशन देन देर आर टू अननोन्स, ई ॲज वेल ॲज म्यू. सो वी हॅव टू थिंक अनदर वे, जस्ट सी वॉट दे हॅव गिवन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज गिवन, वी हॅव टू फाइंड ई अँड म्यू. बट दे हॅव गिवन एरिया, क्रॉस सेक्शन एरिया इज 6 × 6, दॅट इज 36 mm². इट इज सब्जेक्टेड टू पुल, पी इज गिवन, पी इज 3600 N. सो द लॅटरल डायमेन्शन चेंज टू दिस. सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट द चेंज इन थिकनेस. सो चेंज इन थिकनेस इज ओरिजिनल थिकनेस 6 मायनस थिकनेस, सॉरी, ओरिजिनल चेंज इन विड्थ डेल्टा बी इज चेंज इन विड्थ. चेंज इन विड्थ इज ओरिजिनल विड्थ 6 मायनस द विड्थ आफ्टर रिड्युसिंग क्रॉस सेक्शन, दॅट इज 5.991. सो द चेंज इन विड्थ इज 0.9 × 10⁻³ mm. सिमिलरली चेंज इन थिकनेस इज ओरिजिनल थिकनेस मायनस रिड्यूस्ड क्रॉस सेक्शन थिकनेस 5.9991. सो द आन्सर इज सेम ॲज दॅट ऑफ चेंज इन विड्थ बिकॉज इट इज अ स्क्वेअर क्रॉस सेक्शन एरिया. नेक्स्ट वी फाइंड सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. स्ट्रेस इज लोड अपॉन एरिया. सो लोड इज 3600 upon area 36. सो स्ट्रेस इज 100 N·m². स्ट्रेस इज 100 N·m². सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट लॅटरल स्ट्रेन. सो लॅटरल स्ट्रेन इज
चेंज इन थिकनेस और चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ. चेंज इज विड्थ इज 0.9 इंटू 10^-3 एंड ओरिजिनल विड्थ इज 6. सो द लेटरल स्ट्रेन इज 0.15 × 10^-3. नेक्स्ट वी नो पॉइजन्स रेशियो म्यू इज लेटरल स्ट्रेन टू लीनियर स्ट्रेन. सॉरी लेटरल स्ट्रेन टू लीनियर स्ट्रेन. लेटरल स्ट्रेन इज 0.15 × 10^-3 एंड अपॉन ई लीनियर स्ट्रेन. बट वी नो दैट सिग्मा इज इक्वल टू कैपिटल ई इंटू ई. सो ई बरोबर सिग्मा अपॉन ई. सो सिग्मा इज 100 अपॉन ई. सो दिस इज इक्वेशन वन. सपोज पुट द वैल्यू ऑफ ई इन इक्वेशन वन. पुट वैल्यू ऑफ लीनियर स्ट्रेन इन इक्वेशन वन. वी गेट म्यू इज इक्वल टू 0.15 × 10^-3 अपॉन ई इज 100 अपॉन ई. सो फ्रॉम दैट वी गेट द रिलेशन ई इज इक्वल टू आफ्टर कैलकुलेटिंग वी गेट कैपिटल ई इज इक्वल टू 666.66 × 10^3 म्यू. सो दिस इज इक्वेशन नंबर टू. सो वी गेट वैल्यू इन टर्म्स ऑफ म्यू. वी गेट वैल्यू ऑफ कैपिटल ई इन टर्म्स ऑफ म्यू. सो पुट दिस वैल्यू इन दिस रिलेशन ई इज इक्वल टू 2g इन ब्रैकेट 1 + μ. ई इज इक्वल टू 2g इन ब्रैकेट 1 + μ. द रिलेशनशिप बिटवीन मॉडुलस ऑफ इलास्टिसिटी एंड मॉडुलस ऑफ रिजिडिटी. सो द वैल्यू ऑफ ई इज 666.66 × 10^3 μ इज इक्वल टू 2 × g. ची वैल्यू आपल्याला दिलेली आहे. जी ची वैल्यू आहे 0.8 × 10^5 इन ब्रैकेट 1 + μ. सो सॉल्व दिस 666.66 × 10^3 μ ह्याला आतमध्ये गुणायचं आहे 2 × 0.8 × 10^5 प्लस 2 × 0.8 × 10^5 μ. मग म्यू एका साईडला आणूया म्हणजे 666.66 × 10^3 μ मायनस 2 × 0.8 × 10^5 μ इज इक्वल टू 2 × 0.8 × 10^5. मग हे आपल्याला याच्यावरनं म्यू चान्स येईल. म्यू बरोबर 0.3158. ओके, मग हे जर म्यूचं आन्सर आलं तर हे जर आन्सर हे जे म्यूची व्हॅल्यू आली ती ह्या सेकंड इक्वेशनमध्ये टाका तुम्हाला ईची व्हॅल्यू येईल. ई बरोबर किती येईल 666.66 × 10^3 × 0.3158. मग ईची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ न्यूटन पर mm². तर ईची व्हॅल्यू येते 2.10 × 10^5. अशा पद्धतीनं आपल्याला हे आन्सर मिळालं आणि हे पण आन्सर आपल्याला इथं हे पण आपल्याला आन्सर मिळालेलं आहे ई इन टर्म्स ऑफ दिस. ओके, तर हे आन्सर झालं आणि हे पण आन्सर झालं आन्सर. ओके, अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचं आहे. जरा किचकट थोडा प्रॉब्लेम होता, फक्त ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे रिलेशनशिप आपण वापरलं तर ह्याच्यामध्ये दोन अननोन आहेत, ई पण अननोन आहे आणि म्यू पण अननोन आहे. मग आपण काय केलं की आपले बेसिक फॉर्म्युले वापरले, सिग्माचा म्हणजे स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरला, लिनियर स्ट्रेन लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला वापरला आणि लिनियर स्ट्रेन इन टर्म्स ऑफ ई आपण आणलं आणि अशा पद्धतीनं म्यूच्या ह्या लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेनमध्ये आपण ईची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ई ठेवली
स्मॉल ईची वैल्यू इन टर्म्स ऑफ ई आलेली ठेवली, मग ई आणि म्यूमधलं एक रिलेशनशिप आपल्याला इथं ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला ई इन टर्म्स ऑफ म्यू एक आलेला आहे. मग हे ई इन टर्म्स ऑफ म्यू ह्या रिलेशनशिप जी आणि ईच्या रिलेशनशिपमध्ये ठेवल्याच्यानंतर म्यूची व्हॅल्यू मिळाली, आणि म्यूची व्हॅल्यू आपण या सेकंडमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हे मिळालं. आज आपण इथंच थांबतो आहोत. तर ह्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, याच्यात काय अडचण असेल तर मला तुम्ही प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर विचारू शकता. ठीक आहे, आज आपण इथंच थांबतो. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील त्याचा सराव तुम्ही करा आणि समजून घ्या. ओके.